नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. जनादेश वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरातील विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवांच्या विविध बातम्या. मराठी संस्कृतीचे जतन करीत चेंबूर नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्णबाळा दुंडगे यांनी साजरा केला दहीहंडी उत्सव. कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजपाच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन. गोविंदा पथकांनी लुटले लाखोंचे लोणी. धर्मवीर सामाजिक संस्थेच्या वतीनं मानकूळ दहीहंडी महोत्सव 2018 साजरा. विविध राजकीय नेते मंडळींची उपस्थिती. गोवंडी शिवाजीनगरमध्ये मनसेचे सतीशभाऊ वैद्य यांच्या वतीने लावण्यात आली हंडी एकतेची, हंडी नवनिर्माणाची. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते संजय डोळसे यांच्या वतीने देवणार पांजरापूर येथे बेटी पढाओ बेटी बचावचा संदेश देणारी सामाजिक दहीहंडी. अवघ्या मानखुर्दकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या धर्मवीर सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाख मोलाची हंडी लावण्यात आली होती. ही लाख मोलाची दहीहंडी पश्चिम महाराष्ट्र युवक संघटना गोविंदा पथकानं सात थर लावून फोडली. गोविंदारे गोपाळा अशी आरोळी देत मानखुर्द दहीहंडी महोत्सव 2018 मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. धर्मवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धर्मवीर सिंग यांच्या आयोजनातून मागील 10 वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतोय. यंदाचं हे 11वे वर्ष असून या उत्सवाला भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, उपाध्यक्ष सुनील राणे, काँग्रेसचे आमदार नितेश राणे, भाजप जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या दहीहंडी उत्सवात नाचगाण्यांच्या तालावरती अवघ्या तरुण पिढीनं थिरपत उत्सवाचा आनंद साजरा केला. धर्मवीर सामाजिक संस्थेनं लावलेल्या लाख मोलाच्या या दहीहंडीचं लोणी पश्चिम महाराष्ट्र युवक संघटना गोविंदा पथकानं सात थर लावून लुटलं. मानखुर्द में दहीहंडी का उत्सव धर्मवीर सामाजिक संस्था पिछले 10 सालों से मना रही है. ये 11वां साल है हंडी का. बहुत ही अच्छी तरीके से हम भगवान श्री कृष्ण की जन्माष्टमी का त्यौहार यहाँ पे हम मनाते हैं. और हिंदी धर्म का ये बहुत ही बड़ा त्यौहार है. हम मानखुर्द में सभी जनता के बीच इस त्यौहार को मनाने के लिए बहुत उत्साहित होते हैं और इसी तरीके से हम आगे भी मनाएंगे. मानखुर्द की जनता इसे शांतिपूर्वक इस प्रोग्राम को बनाने में हमारा सहयोग देती है. हम उनका शुक्रगुजार हैं. गोविंदा पथकों की सुरक्षा को लेकर हम उनके फर्श पे गद्दा, कुछ हानि हो जाए तो उनके लिए एम्बुलेंस की सुविधा, पानी, उनके लिए खाने की सुविधा, इतना हम इंतजाम रखते हैं. आज हमारे यहाँ बीजेपी के जिलाध्यक्ष माननीय श्री अनिल ठाकुर साहब, बीजेपी के उपाध्यक्ष माननीय श्री सुनील राणे जी, माननीय आशीष शेलार साहब, आमदार भाजपा के मुंबई अध्यक्ष, उनके ही साथ साथ मेरे एक तरीके से गॉडफादर राणे साहब के छोटे बेटे नितेश जी राणे साहब, इस मंच की उन्होंने आकर शोभा जो बढ़ाई, मानखुर्द की जनता को बहुत उत्साहित किया, मैं उनका भी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. गोविंदा पथकों से मेरी एक संदेश है कि जहाँ भी जाएं वो
शांति से एक तर कम लगाएं, लेकिन सावधानी पूर्वक लगाएं जिससे उनको कुछ हानि ना हो। देखिए, हमारे राणे साहब को उन्होंने राज्यसभा पे बीजेपी की कोठे से भेजा, तो मेरे दिल की जो अंदर की तमन्ना थी, मैंने सोचा कि महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर ने जो उनको सम्मान दिया, ऊपर संदेश देके अमित शाह जी को कि महाराष्ट्र में से एक खासदार नारायण राणे को जो मिनिस्टर नहीं बना पाए हो, तो उन्होंने राज्यसभा पे उनका सम्मान दिया, मुझे बहुत अच्छा लगा। इसी के लिए मैं महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस जी का मेरे स्टेज पर राणे साहब को विदाउट पूछे मैंने उनका डायरेक्ट यहाँ पे फोटो लगा दिया। मालूम नहीं उसकी मुझे सजा मिलेगी क्या, अच्छा मुझे नहीं मालूम, लेकिन मैंने उनको सम्मान उसी हिसाब से दिया। और अगर राणे साहब और देवेंद्र जी का आशीर्वाद मेरे साथ रहा तो शायद मैं भी कुछ आगे जा पाऊँ इसी युति के साथ। नाही, मी गेले अनेक वर्षे या धर्मवीर सामाजिक संस्थेच्या या कार्यक्रमाशी जोडलेला आहे। यावेळेला खास करून तुम्हाला या धर्मवीर सामाजिक संस्थेबरोबर एक वेगळंपण जाणवलं असेल, आणि त्याचं कारणच धर्मवीर सिंगनी यांनी आपल्याला वृद्धुत केलेलं आहे की ज्या पद्धतीनं नारायण राणेंची कदर भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केली आणि त्यांनी त्यांना आपल्या कार्यामध्ये पुढे जाण्यासाठी MP पद त्यांना राज्यसभेचं पद दिलेलं आहे, आणि त्याच्यासाठी ही सगळी मंडळी इतकी खुश आहेत की त्यांनी यावेळेला आवर्जून सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना घ्यायचं आहे, पण मुख्यमंत्र्यांना आम्ही तसं लेटरही दिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी ते कबूल केलं होतं, परंतु त्यांच्या कार्यव्यवस्थेमुळे त्यांनी पुढच्या वेळी नक्की यायचं कबूल केलेलं आहे। कॅमेरामॅन किशोर राजारामसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।